हॅलो गाईज, तर कसं आहे तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर गाईज, तुम्ही विचार करत असाल की ही आय डी कोणती आहे, काय आहे. तर ही माझी एकदम जुनीवाली आय डी आहे. सो ह्याच आय डीवर आपण खेळणार आहे फ्री फायर. मला माहीत नाही काय झालं माझ्या जुन्या आय डीसोबत आधीच्या. तर त्यामध्ये मी सी एसमध्ये रँकमध्ये मी हिरो क्लब पोचलो होतो. त्यामध्ये सीजन चेंज झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला माहीत नाही मला, पण तो जो मॅच आहे तो डाऊन झाला माझा. सो आता माझी भूमिका ऐकेल तर मी एक काम केलं की नवीन प्रकारे चालू करावं असा विचार केला, आणि आता आपण बॅटल रॉयल खेळण्यासाठी जात आहोत. काय होईल काय नाही ते मला पण माहीत नाही. आपण कसं त्यांना मारून बी ए करू शकतो मला ते पण माहीत नाही. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करून टाका. तर आता आपण आलो आहे बरोबर मॅपमध्ये. तर त्यामध्ये कुठं तरी जाते ना कोटा टुवा एरियाच्या जवळ आलो आपण. ओके, तर तिथंच आलो आपण. आणि हा जो एरिया आहे ना तो पिकच्या जवळ आहे. सो लवकर लवकर आपल्याला शोधावी लागतील जी की भेटलेली आहे MP40. तर आता आसपास एखादा एनिमी आ शकतो. सो तयार राहावं लागेल आपल्याला. हां, हे भेटलं की चेक करायचं. आसपासचा एनिमी कळतो जो की एक आय थिंक की माझ्या मागच आहे कुठेतरी. सो मी मारण्यासाठी तयार आहे, पण हां तो माग म्हणजे खूप लांब असेल असं मला वाटतं कारण तसं दिसत होतं. सो आता आपल्याला M18 भेटलेली. M18 म्हणजे शॉटगन, ठीक आहे. क्लोजरीमध्ये एकदम फाईवाली पळते. हे पण क्लोजवालीच आहे, पण हे धडाधड गन्स बुलेट्स फायर होतात ह्या गनचे. आसपास कोणतरी असं मला वाटतंय, जर असलंच तर आपल्याकडे M40 मारू शकतोय आपण. ओके, बदल टाइम मला मारला. ही जी ABCD गन आहे का ह्या गणला अजून एक मी लाईक पण पडलाय. लाईक होऊन आठवलं तुम्ही पण लाईक करून टाका. तर या मीटिंगची पेक्षा AK-47 तर आता ABCD आणि AK-47 ना त्या गनला ABCD. हां, काय माहिती, जर मी चुकीचं असेल तर मला कमेंट करून सांगू शकता की ह्या गनचं रिअल नाव काय. हां, आणि AK-47 जी गन आहे ना त्याचं नाव मला माहीत आहे, वेगळं अजून एक नाव आहे जी की आपण KGF मूवीमध्ये पाहिलं असेल, जी की आहे कलाशनिकोव. हां, हेच नाव आहे. एक शॉट आहे म्हणते काय 35 MOE असं कसं, पण ठीक आहे. आता जास्त बातचीत नाही करायची, आसपास आवू शकतात. सो तयार व्हावं लागेल. एक दिसला काय करते तुम्ही, तुम्ही जर लाईक केला असेल लाईक करून सबस्क्राईब करून टाका. लाईक कमेंट शेअर जितकं होईल तितकं करून टाका. तर जातो आता आपण पुढे. तर आता आपण आलो पीक पाशी. इथं पण एनिमी असतात, सो आपल्याला अलर्ट राहावं लागेल. अजून गेममध्ये आपण एवढं खास काय केलं नाही तरी, पण
पाच मिनटाच्या आतच आपण चार किल करून टाकलेत. पाच किल. ओके, एम बॉस ते आपण खूप घेतले यापासून आणि आय थिंक आपल्याला कटन भेटली. हॅलो, मारू काय? नाही नाही, ही गन तशी पण पॉवरफुल नाही आहे. सो ह्या गन मारायचं म्हणल्यावर आपणच भरेल. सो आपण ते धाडस नाही करायचं. खेळतोय पण एक पण एनिमी सापडत नाही आहे. नाही त्यावेळेस खूप सारे एनिमीज येऊन मारून जातात असं तुम्हाला वाटतं. मला सुद्धा माझ्यासोबत काही वेगळं नाही आहे, पाच पण तसंच आहे. पण हां, आता स्वतः तर सापडत नाही आहेत, बरोबर आहे ना? थर्टीन हंड्रेड कॉइन्स झालेले आहेत. अजून पण काही वेळात झोन येईल. सो आपल्याला लवकर लवकर करावं लागेल जे काही असेल. अरे मी फिरून फिरून मी जिथं ड्रॉप झालो होतो, लँड केलो होतो, तिथंच आलो मी. स्कोप तर आहे गनला. एवढा की मी ज्या फील्डमध्ये त्या फील्डला पण एवढा स्कोप नाही, एवढा ह्याला स्कोप आहे. जिओ मार्फत नाही केला बट खास काही जमलेलं नाही आहे. एवढं काही जोक असतील कमेंट करून सांगू शकताय, मला पण चांगलं वाटेल आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा. लेजेंडरी झाला आपण, हे लक्षात ठेवा. देसला की ठोकला हे जर वापरूया. अरे पळून गेला, मारत पण नाही केला पण आधीच पळून गेला. आणि ही युएव्ही सोडलं आहे हे मला माहिती आहे, हा त्यांना पोझिशन रिव्हील होते. जिकेत झालेली आय थिंक, पण आसपास एनिमीसुद्धा आहेत. सो त्यांना पण मारावं लागेल. कोण कुठून येऊन मारून जाईल काय सांगता येत. मला कटनं हेडशॉट देण्याची तिथे चान्स होता पण तो पळून गेला. ठीक आहे, हे असतात बॉट असे न मरता जाणारे. पण बरं आपलं लक्ष पण लाईक करून टाका, नाही नसेल तर सबस्क्राईब करा जे की मी आधी पण सांगितले. तर बघता बघता आपण 11 किल केलेले आहेत. साईड नाही बारा किल, बारा जिवंत, त्यातला मी 11 जिवंत आहे अजून. Take down spree.
हिंमत नाही तर आता पळून जातोय. हिंमत नाही मारे तर मारे येतो नको रे. कळलं ना? थोडा टाइम दिल तर आज मारला. सॉरी पे केला आपण. पाच जण जिवंत जे चौजण मारते मला. एमो सुद्धा आपण घेतलेले सो आपल्याला काही एवढा फरक पडणार नाही. एमो नसला तर एमो आस नसला तर हे पण बाकीचं काही इक्विपमेंट नसलं तर ठीक आहे. एमो असलं पाहिजे बरोबर ना? ओके पहिले एपिसोडने दिला मग AK-47 ना जी की आता बरोबर AK-49 झालेली आहे कारण 49. सो आता दोघं जणच आहेत आणि मी एकटा. सो बघावं लागेल. तुला मारला पिंग घालता आपण जिंकलो आहोत. बरोबर आहे. तर ह्यामध्ये किती हेडशॉट बसले तुम्ही तर पाहिलं असेल. जर पाहिलं असेल तर मग कमेंट करून सांगाच. मी पण नाही मोजले. तर 18 केला आपण केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला हा जो गेम प्ले आपला तो आवडलाच असेल. आणि जर आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक शेअर आणि बेस्ट पार्ट कोणता वाटला ते पण कमेंट करून सांगू शकता. आणि हो बाकीसुद्धा खूप सारे कंटेंट आणि बाकीच्या गेमचे सुद्धा. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण. बाय.